नमस्कार मंडळी, साहेब नमस्कार। नमस्कार, खिलाडी शेतकरी यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। चॅनल सबस्क्राइब केला नसेल, लाईक केला नसेल, शेअर केला नसेल तर आजच आणि आत्ताच करा, कारण का खिलाड दुनियेमधली चवीची गोष्ट, चवीचं संगोपन, चवीचं व्यक्तिमत्व आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्यांचा आदर्श आपल्याला ठेवता आला पाहिजे। मग त्या ठिकाणी जुनी जाणती माणसं असतील किंवा आखीवरिकी कोरीव काटाळ जनावर असतील, म्हणजे पाळीव प्राणी, आणि जे खरंच तरुण वर्गातून सुद्धा पुढे येऊन खिलार संगोपन करणारे व्यक्तिमत्व असतील, आणि ह्या सर्व गोष्टी एकत्रितपणे लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोचल्या पाहिजेत, हा चॅनलचा उद्देश आहे। आणि हा चॅनल जिथंपर्यंत पोचत आहे आणि ज्या गोष्टीची बातमी अपलोड करत आहे त्या प्रत्येक गोष्टीकडून काही ना काही शिकण्यासारखं आहे, शिकण्यासाठी, खास ऐकण्यासाठी आणि बघण्यासाठी प्रत्येक प्रश्न आणि उत्तर बारकाईनं अनुभव घेत चला, बारकाईनं ऐकत चला, त्यानंतर तुम्हाला समजून येईल की आपलं काय चाललंय आणि इतरांचं काय चाललंय, शहानिशा होत जाईल, तुम्हाला कोणत्याही ठिकाणी कितीही किलोमीटर जास्त फिरण्याची गरज नाही। हा चॅनल जर तुम्ही बघितला आणि या चॅनलवर विश्वास ठेवला आणि प्रत्येक गोष्ट बारकाईने जर अनुभवली तर आज तुमच्या आयुष्यातला वेळ आणि खर्च वाचल्याशिवाय राहणार नाही, कारण का ऑलरेडी अगोदरच हा चॅनल वेळ भरपूर घेत आहे कामाला आणि खर्च सुद्धा भरपूर करत आहे, कधी खर्चाला लिमिट नाही आणि वेळेला लिमिट नाही, अनलिमिटेड काम करत आहे, म्हणून तुमच्या आयुष्यातला वेळ आणि खर्च वाचल्याशिवाय राहणार नाही। तर आज ज्या ठिकाणी आपण आलोत या ठिकाणची ओळख घेणार आहोत आणि त्यांच्यासोबत प्रश्न उत्तर एक 5 मिनिटं चर्चा करतोय, तर त्यातून त्यांनी जो काय प्रतिसाद देणार आहेत तो प्रतिसाद खूप महत्वाचा आहे। साहेब नमस्कार। नमस्कार, आपला परिचय? मी गोरखनाथ सोपान खाडे, राहणारा डाकणे, तालुका मान, जिल्हा सातारा। साहेब काय करता सध्या तुम्ही? मी तसा शेतकऱ्याचा मुलगा आहे पण सध्या पोलीस मध्ये आहे, मुंबईला ड्युटीला असतो। मुंबईला ड्युटीला असून तुम्ही शेतकऱ्याचा मुलगा आहे, मग हा नाद कसा काय लागला तुम्हाला? हे आमच्या रक्तातला नाद आहे। रक्तातला नाद? रक्तातला। मग हा नाद सांभाळतो कोण? मोठे बंधू। मोठे बंधू सांभाळतात। आणि तुमचा काय हातभार लागतो का आल्यानंतर? माझं म्हणजे सगळं तेच करतो, आपलं कसं येणं जाणं सुट्टीचं मॅनेज होईल तसं सगळं तेच करतो। हे वडिलांपासून आहे का तुम्ही सुरुवात? वडिलांपासून आहे, म्हणजे परंपरागत आमचं आमच्या पिढ्यात पहिले 6 बैल असायचे धावणीला, ट्रॅक्टर बिक्टर नव्हते त्या काळात, वडिलांची चांगली बैल असायची, यात्रेला मसवडच्या बाजारपेठेत फिरवायची। साहेब नोकरी करत असताना ह्या गोष्टीची गोडी का? हे म्हणजे लहानपणापासून वडिलांचं बघितलेलं, ते परंपरागत चालवत आलेलो। परत अजून काय फायदे शेतकरी वर्गाला? शेतकऱ्याला हे कसं आहे, पांढरं सोनं म्हणायला लागतं, आपलं जाणती खाण म्हणतात ते आहे। याच्यातून फायदा म्हणजे जातीवंत वस्त्र सांभाळले तर पुढं भविष्यात 4 पैसे मिळवून देणाऱ्या वस्तू आहेत ह्या, आणि दुसरं म्हणजे दारात ह्याच्याशिवाय शोभाना। विशेष काय नेमकं गुणधर्म आहे याच्याकडे? हे लळा लावल तेवढं जीव देणारे प्राणी आहे हा, ह्याच्या एवढा कुठलाच प्राणी जीव लावणार ना। प्रॉपर शेतीसाठी आणि आपल्या मानवी शरीरासाठी कसा फायदा याचा? आता ह्याचा विचार केला तर हे याचा एक ठेम अमृताप्रमाण आहे, खिल्लार असू द्या किंवा आपली देशी गोवंश आहे तो, आपल्या भागातला हा खिल्लार गोवंश, राजस्थान वगैरे त्यांच्यात गिर, पण याचं दूध आहे ते अमृत असा म्हणा। या दोन्ही वस्तूंची जन्मापासूनची माहिती सांगू शकाल? पहिला त्या वस्तूची। आता ही तुम भारत मामाचे पारखीनं आणलेली गाय आहे, त्यांच्या नजरेतून हे जर काय सांगायची गरजच नाही, आणि आपल्या लंपीमध्ये मेलेल्या गायचा खोंड होता, आता त्याच्या एक्सपायर होऊन वर्ष झालं, हिथच भावान कुठल्या बायला जर अशोक दादा परत बघ वर्जा, म्हणजे आमच्या घरा शेजारीच एक बैल होता गावा शेजारी, त्या बैलाचं वासर, त्या बैलाचं। आणि आता हे दोन्ही एका प्रकारचे आहेत हा, तर लांबून बघितल्यानंतर म्हणजे नर मादी ओळख येतात का दोन्ही खोंड वगैरे म्हणून म्हणतात? नाही, लांबून ह्याला खोंडच म्हणतात लोक, ह्याच्यात म्हणजे लोकांना आल्यावर जाणवलं म्हणून बोललो बरं का? नाही नाही, आपली म्हणजे लोक म्हणजे भरपूर लोक असे कन्फ्युज होऊन गेलेत की खोंडच आहे, आम्ही बैलगाड्याला झुपला तर लोक म्हणतात तू दुसऱ्याच्या बैला बरोबर का झुपतो, तुझ्याकडे 2 खोंड आहेत, पण ज्या लोकांना माहित नाही जवळ आल्यावर समजतं की हे काय। भारत मामांची ओळख कशी झाली? आपल्या चॅनल मार्फत आणि तुमचा पाहुणा खाता मुंबई पोलीस विकास खाता, विकास खाता साहेब ते माझ्या त्यांच्या ओळख काय म्हणून झाली होती?
आम्ही म्हणजे बसण्या उठण्यात तो जच आहे ना प्रॉपर, म्हणजे बसण्या उठण्यात त्यांनी तुमचा नंबर दिलता, तुमच्याशी मी बोललो होतो, नंतर परत तुम्ही सगळं सांगितल्यानंतर मी आलो होतो तुम्हाला भेटायला, आणि परत करसोंडे यात्रेत आपण एकदा भेटलो होतो. म्हणजे यात्रेतली भेट म्हणा किंवा त्या साहेबांकडून साहेब, त्यानंतर तुम्ही भारत मामाची वस्तू घ्यायची का ठरवली? आता नजरेत आमचे घराशेजारचे आमचे वडिलांचे मित्र बनगर मग किसन मामा माहीत असतील जुने जाणते, म्हणजे पहिल्यापासून ह्याचा नाद होता, त्यांनी पारकून हिलाच हीच घ्यायची म्हटलं, आणि त्यांचा शब्द आपण नाही कधी पाडला, आमच्या वडिलांनी पाडला ना आम्ही पण पाडत नाही, आणि वस्तू पण तशी आहे. आणि वस्तू घ्यायची वेळ का आली? आपल्या दारात वस्तू करमत नव्हतं, 15 दिवस आलो नव्हतो गावाकडं, गय मेल्यावर म्हणून गय आणली. गय कशाने मेली साहेब? लंपीन, 9वा महिना चालू होता, ट्रीटमेंट झाली पण नाही वाचली ना. तुम्ही त्या व्यक्तिमत्वाला सोबत घेतलं म्हणजे तुमच्या वडिलांच्या पारखेप्रमाणेचे व्यक्तिमत्व होतं, मग त्यांची पारख ही तुम्हाला योग्य वाटली आणि त्यांना तुम्ही भारत माझ्या घरी घेऊन गेला, आणि तिथे गेल्यावर ही वस्तू पसंत पडली. मंडळी या वस्तूचं विषय सांगायचं झालं, वस्तू कोण पण देतं पण भारत मामा स्वतः उभा राहून 150 किलोमीटर माणूस उभा राहून वस्तू सोडा येतो, म्हणजे पैशाचा किंमतच नाही ना, वस्तूची किंमत करणारा माणूस भारत मामा स्वतः वस्तू सोडा. काय वाटलं तुम्हाला त्या माणसाबद्दल? देणारी वस्तू भरपूर आहेत पण घरापर्यंत पोच करणारा माणूस नाही ना बाबा, दिले वस्तू पैसे घेतलेत, 4 महिन्यानं पैसे मागितले तुम्हाला भारत मामा. ही वस्तू आणल्यानंतर इथं म्हणजे समाजाचं मत काय आलं? काय म्हणले वस्तूला? घरात सगळ्यांना नाद आहे या गोष्टीचा, भावाला तर काय विशेष नाही, भाव लहानपणापासून या क्षेत्रात आहे, बाकी काय नाही, घरचे म्हणजे नाद पाहिजेच की दारात लक्ष्मी पूजा, लोक म्हणतात गवतार पडलं पाहिजे, आपल्या रानात जरी पडलं तरी ते लाख मौला झालं, 33 कोटी देव बसतात म्हणतात, ते खरं आहे ना. गायी आणल्यापासून तुम्ही समाधानी आहात? समाधान. तुम्हाला वस्तू एवढ्या लांब घेण्यासाठी, भारत मामापर्यंत पोहोचण्यासाठी, त्या भागातच जाण्यासाठी म्हणजे तुम्ही का भाग पडलात, किंवा तुम्ही ह्या तुमच्या भागात एखादी वस्तू तुम्हाला मिळू शकते? पाहिजे तशी वस्तू मिळत नव्हती आपल्याला. का मिळत नव्हती या भागात तुमची? आमच्या भागात कसं ब्रीडिंगचं काम कमी आहे, कमी लोकांमध्ये, संख्या भरपूर आहे पण जातीवंत वळू असं, लोखंडे सोडलं तर आमच्या भागात एक पण वळू असं म्हणायचं असा ना मान तालुका. लोखंडे कोण आहेत त्यांची ओळख सांगू शकाल का? ते मसवडचे आपल्या ग्रुपला असतात ना त्यांचा बैलाचा फोटो, रावसाहेब लोखंडे, म्हणजे तो एक बैल हे तो तुम्हाला प्रसिद्ध सारखा, पण गायींची संख्या कमी आहे आणि लोकांमध्ये जागरूकता कमी आहे, सिमेंट्स भरणे परत इनब्रिडिंग करणे हा प्रकार जास्त होता आमच्या भागात, म्हणजे मेन महत्वाच्या गोष्टींचा अभाव आहे त्यामुळे संख्या सुद्धा कमी कमी. तर या चॅनलच्या कामगिरीनं इथून पुढे तुमच्या भागात सुद्धा बदल घडेल 100%. आणि जेव्हा तुम्ही छाती ठोकपणे किंवा मनाची दानती तयार करता सांगायची भारत मामाकडून वस्तू आणली किंवा खाली वस्तू त्यांच्याकडून पसंत पडली, तर तुम्ही मन मोकळेपणाने जेव्हा घडाघडा बातमी सांगत जाणार त्यावेळेला तुमच्या भागात सुद्धा बदल घडत जाणार आहे 100%. बरोबर. तर आता ही वस्तू आणल्यापासून तुम्ही पण समाधान आहेत, घरचे समाधान आहे? समाधान. ही कोणत्या प्रकारची वस्तू आहे तुम्हाला सांगता येईल? ही कोसा खिल्लार आपली धनगर कोसामध्ये मोडते, शिंग बारीक, शेपूट बारीक, तोंडाची नळी, देखणपणाला आणि मेन म्हणजे हे रक्त, एकदा असं काटक वाजलं तरी कानवर करणारे जात सगळं जितले जितले काटाळमोड काट आणि धनगर खिल्लार मध्ये धनगर. बरं बरं, ठीक आहे साहेब. तुम्ही एवढ्या लांबून पसंत केली वस्तू किंवा कोणामार्फत तरी भारत मामापर्यंत पोहोचलात आणि भारत मामाचं इथपर्यंत पोहोचण्याचं जे कष्ट आहे ते तुम्ही बोलून दाखवलं, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार मानतो, कारण बोलून दाखवणारी माणसं सुद्धा कमी आहेत या समाजात, तुमच्यासारखी दुर्मिळ राहिलीत की बाबा त्या व्यक्तीची पारख सुद्धा असून स्वतः तो व्यक्ती तुमच्या दारापर्यंत येतो, तुमच्या शब्दाला मान देतो. तर असंख्य खिलार पालकांना साहेबांना जशी वस्तू मिळाली तशी सुद्धा वस्तू मिळायला काही सुद्धा हरकत नाही, मात्र साहेब जसं भारत मामापर्यंत पोहोचले तसं तुम्ही सुद्धा पोहोचायला शिका, किंवा भारत मामा हे कोण आहेत जसं साहेबांना समजलं समोर गेल्यानंतर तसं तुम्ही सुद्धा समजून घेत चला, त्यानंतर तुमच्या भागात अशा संख्या वाढल्याशिवाय राहणार नाही. बरोबर साहेब? बरोबर, ठीक आहे. तुम्ही वेळ दिला तुमच्या धावपळीतून कामातून, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार आहे.
आणि अशा वस्तू दुर्मिळ आहेत. ह्या वस्तूंची वाढ होण्यासाठी ह्या वस्तूंचा प्रचार प्रसार झाला पाहिजे आणि इथून पुढं बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत पुढच्या त्यांच्या आयुष्यातल्या, तर एकमेकांच्या विचारानं करत चला, अभ्यासपूर्वक करत चला. आणि या व्हिडिओमध्ये मी येतो साहेबांच्या गोठ्याचा निरोप घेतोय, परत अजून वेळेनुसार त्यांच्या गोठ्याला भेट देऊया पुढचा बदल जाणून घेण्यासाठी आवर्जून. तर मी सहज धावत्या भेटीसाठी आलेलो होतो आणि धावत्या भेटीमध्ये माझं नशीब की साहेबांची माझी भेट झाली, कारण मला वाटत होतं भेट होईल का न होईल, साहेबांची पण भेट झाली आणि माझ्या वडिलांची पारखची जी वस्तू यांच्या दारात होती खरंच ह्यांनी सांभाळली आहे का विकली आहे कोणाला मलाही खात्री करायची होती, म्हणून मी सूचना देऊन आलो नव्हतो. मी डायरेक्ट खास यासाठी आलोय की आज यांची सांभाळणी कशा प्रकारची आहे बरोबर, आणि त्यानंतर वस्तू कशी सांभाळलेली आहे का दारात का ह्यांनी कोणाला दिले, मला आज विश्वास लागत नाही. कारण बऱ्याच ठिकाणी माणूस स्वार्थापोटी वस्तू स्वीकार करतो आणि पैशाकडे बघून माणूस पुढच्या गोष्टी विसरून जातो. बऱ्याच गोष्टी ह्या दुनियेतल्या पैशाकडे बघितल्यानंतर किंवा व्यवसाय दृष्टिकोनातून बघितल्यानंतर नीतिमत्ता म्हणा किंवा वचन म्हणा ह्या सगळ्या गोष्टी विसरून जातो. तर खाडेसाहेबांच्या घरी मला असं काही दिसलं नाही, खाडेसाहेबांच्या घरी मला सगळं व्यवस्थित दिसलं, जागेवर दिसलं, मला एक अभिमान वाटला. म्हणून मी आज यांच्या कलवडीसमोर माझीच कलवड आहे आणि साहेबसुद्धा हे आपल्या नथुळा परिवारचे सदस्य आहेत. अक्षरशः बीड जिल्ह्यातून रेडेवाले महाराज ज्या दिवशी आले होते त्या दिवशी साहेबांचं आगमन माझ्या घरी झालं होतं. या दोघांचं चित्रीकरण म्हणा मुलाखत म्हणा मी नोंद केलेली आहे. ते हे देवाखडे साहेब आहेत आणि त्यांच्या बुद्धीसारखं त्यांच्या विचारासारखी वस्तूसुद्धा त्यांना लाभलेल्या आहेत. आणि त्यांच्याकडे आता जो खोंड आहे तो खोंड कोणत्या कामासाठी सध्या म्हणजे त्याला छकडेला पण झुकतो शर्यतीला, रानातली कामं पण थोडीफार करतो. आणि एखादी मग गाय वगैरे आली तर, गाय वगैरे आली तर आता गरीब गरीबी एखादा आला तर देतो बरोबर, व्यवसाय म्हणून ना. कारण हे तर सिमेंट भरण्यापेक्षा बैल भरलेला कधी पण चांगलं. ठीक आहे साहेब, धन्यवाद तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल. काय तुमचं मत असेल तर तुम्ही या चॅनलमध्ये सजेशन करू शकता किंवा खिलार पालकांना एक संदेश देऊ शकता काय तुमच्या मनात असेल तर, परत वेळ येईल न वेळ सांगता येतो. काय नाही, लाख वस्तू सांभाळण्यापेक्षा एक चांगली गोष्ट सांभाळली कधी पण चांगली. आणि 24 कॅरेट गोल्ड म्हणतात ते दारात ह्याला तुमचा खजिना बघाय कोण आला नाही, दारातली वस्तू तुम्ही काय आहे ते सांगून जाते. ती गोष्ट कोणती असावी आता मी धरली ती खिल्लार. खिल्लार ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद मंडळी, भेटू आपण नंतरच्या भागात नंतरच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी.